चालताना कोणी म्हणू शकत नाही पेशंट प्रश्न करून काय तुम्ही किती लवकर चालले माझ्या मुलाने युट्यूब वर बघितलं सांगितलं माझ्या मास्तरीने नंदुरबारला टीचर दुसऱ्या शाळेतून ते टीचरने सांगितलं माझ्या सासऱ्याचं झालेलं आहे बा ऑपरेशन त्याच्या ओळखीचे माणसाचं एक झालेलं आपल्याकडे ऑपरेशन सक्सेस झाला एकदा पुढच्या म्हणून तुम्ही इथे ऑपरेशनचा निर्णय घेतला त्यांचं ऑपरेशन अत्यधिक 4-5 दिवस पूर्ण झालेलं आहे पण त्याच्याने एक आहे जेवढे पेशंट बसले सर्वात छोटा ऑपरेशन हाच आहे सर्वात किरकोळ ऑपरेशन 5 मिनिट सुद्धा शिवती राहत ओके पाय दुखत होतं तुमचं कंबर आणि पाय दुखायचं तसे गादी पूर्ण बाहेर आली तर दिसते काही शिर मोकळी दिसते तिथे दबली पूर्ण मागून माऊस वाढला पूर्ण गादी सरकली 2 मिनिटाच्या मधली काळी रंगाची गादी बाहेर मागून माऊस मध्ये शिर टोटल चोकर तर डेफिनेटली पेशंटला पेनिंग होणारच साहजिकच आहे जर शिर दबली तर पेनिंग होणारच आहे आणि नवीन एक चॅलेंज असते की नेहमी की परत पेशंट आमच्याकडे लागून आले परत येऊ नये त्यांना काम पण करता आलं पाहिजे आणि कामामध्ये झटका बसला काय झालं तर परत गादी सरकली परत त्याच ठिकाणी ऑपरेशन करायची गरज पडू नये त्यासाठी आम्ही क्लिप बसवतो की परत तुम्ही किती पण काम करा किती पण जड उचला किती पण घरातलं काम करा बाहेरचं काम करा तुम्हाला परत त्रास होणार नाही त्यासाठी या पद्धतीची क्लिप लावली गेली म्हणजे परफेक्ट बसली आहे पुस्तकामध्ये असे चित्र असतात की असे एवढी परफेक्ट बसली पाहिजे ते बुकिश पुस्तकाप्रमाणे परफेक्ट बसलेली आहे आनंदी आहेत का चालून दाखवा तुम्ही किती आनंदी आहे मला कसं माहित पडणार आहे आता हे चालताना कोणी म्हणू शकत नाही हे पेशंट आहे अजूनही डिस्चार्ज करायचं आहे अजूनही गरजेवर आणखीन प्रगती होणार आहे पण इथे 4-5 दिवसांमध्ये एवढे भारी रिझल्ट आहेत ऑपरेशन करून काय तुम्ही किती लवकर चाललेत 30 मिनिटात उभी राहिली की मला खुश वाटते तर नाही खूप चांगलं वाटते उभं राहिल्यावरती कळलं आणि चालल्यावर अजून कळलं एकंदरीत 4-5 दिवसामध्ये तुम्ही किती किलोमीटर फिरले असतील आपल्या हॉस्पिटलमध्ये खाली रोड पाशी म्हणजे मंदिरापर्यंत गेले म्हणजे ऑपरेशन करून डिस्चार्ज करायचंय पेशंट पायरे उतरून खाली आणि मंदिरा दर्शनाला गेले आणि पायरे चढून वरती आले आनंदी आहेत का नमस्कार